आता हा राईस ब्राऊन हॉपर म्हणजे मुख्यतः धानाच्या पिकावरती धानाच्या बेचक्यामध्ये धानाचा जिथे बुंदा असतो तिथे हा राईस ब्राऊन हॉपर असतो. हा पूर्णपणे तिथे राहून पूर्ण रस ओढतो आणि झाडाला कमकुवत करतो. याचं लाईफ सायकल जी बघा कशी यायची. निम एग्ज आहेत 5 ते 8 दिवसानंतर त्याचा निम्फ आहे त्याचा ॲडल्ट परत त्याचा दुसरी अवस्था निम्फल म्हणजे 2 अवस्थेमध्ये असते एकदम एक बाल्यावस्था आणि की जे थोडी मोठीशी अवस्था आणि ॲडल्ट हा जास्त असतो. ह्या 2 अवस्था ज्या आहेत ह्या खूप हानिकारक आहेत. हा उडतं आहे आज इथे आहे उद्या तिथे आहे याच्यानंतर हा काय करतो याचं सिम्पटम्स आपल्याला डेव्हलप दिसतं किंवा हा जेव्हा मोठा जो किडा आहे हा खूप हेवी फीडर म्हणजे अन्न रस शोषण वाढवणार आहे हा तुम्हाला फीडिंग हा हेल्दी प्लांटवर जाणार आणि त्याला पूर्ण त्यातला अन्न रस ओढणार. त्याच्यानंतर आपल्याला दिसायला केव्हा लागतं जेव्हा बुंद्यातली खालची पानं आपली वाळली तेव्हा दिसायला लागते की बापरे ब्राऊन हॉपर आलेला आहे. मग हा त्याचा हे डेड प्लांट आहे आणि त्या डेड प्लांटचं याचं इनॉक्युलेशन जे असतं या ॲडल्टचं याचं हे परत 1 वीकपर्यंत राहतं आणि त्याच्यावरती तो अटॅक करतो. ब्राऊन हॉपर जर मोठ्या प्रमाणात आला तर तांदळाचं पीकसुद्धा आपलं हातचं जाऊ शकते. याच्याकरता वेळीच नियंत्रण करणं खूप गरजेचं आहे. वेळीच नियंत्रण करायचं म्हणजे ज्या वेळेस भात लागलेला असेल भात तुमचा 1 महिन्याचा झाला असेल तेव्हापासून तुम्हाला याच्याकरता फवारण्या घेणं खूप नितांत गरजेचं आहे. त्या फवारण्या तुम्हाला मी सांगतो त्या अशा आहेत. ह्याची पातळी 5 ते 10 पिलार अवस्था जर एका झाडावर असतील तर आपल्याला समजायला पाहिजे की आता फवारणी करण्याची वेळ आलेली आहे. आता याची पिलार अवस्था जर नाही दिसली आणि कुठेतरी बांधीमध्ये कुठेतरी एखादं झाड किंवा 2 झाडं तुम्हाला खालून पानं जर वाळत असलेली दिसली तपकिरी रंगाची तर समजायचं की आपल्याला या किडीचा आपल्या याच्यावरती अटॅक झालेला आहे. आता आपल्याला फवारणी घ्यायला पाहिजे. त्याच्याकरता पांडा सुपर आहे सरेंडर आहे रेज आहे आणि स्टिकर याला खूप गरजेचं आहे कारण याची पानं उभी आहेत. औषध त्याला राहिलं पाहिजे आणि बेस्ट स्टिकर का पाहिजे. बेस्ट स्टिकर हे एक सिलिकॉन बेस झिंक सिलिकॉनमधलं झिंक बेस असलेलं स्टिकर आहे आणि ते पानावरती चांगल्या प्रकारे स्प्रेडिंग ॲक्शन करतं. म्हणजे जिथे थेंब पडला असेल तर त्याला 10 पट हे त्या थेंबाला वाढवतो. याप्रमाणे त्याचं उपाय आणि नियंत्रण तुम्ही करा तुम्हाला हा ही किट चांगल्या प्रकारे आटोक्यात येऊ शकते. आता आपण जाणार आहोत पुढच्या किडीकरता.